फोन कसा आला नाही अजून कोर्टात ना? निकाल लागल्या लागल्या लगेच फोन कर म्हणून सांगितलं होतं त्याला. करेल ना तो फोन, इतकं टेन्शन कशाला घेता तुम्ही? तसं नाही केतू, आज जो काही निकाल लागेल त्यावर आपल्या सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे. हो ते पण आहेच खरंच, बाई निर्दोष सुटायलाच हवे. ते निर्दोष सुटले ना की आपली कंपनी पुन्हा सुरू होईल, आपले बँक अकाउंट पुन्हा रिलीज होतील, आपल्याकडे पैसा येईल, माझी खात्री आहे बाई नक्की निर्दोष सुटतील. तसंच व्हायला हवं केतू, सिदने भरपूर पुरावे गोळा केलेत केतू, आपल्या घरात ते पैसे त्या विशालनेच ठेवले होते, हे त्या पैशांवरच्या फिंगरप्रिंट्स वरून आता लक्षात आलंय. त्यामुळे आता नचिकेत निर्दोष सुटायला काहीच हरकत नाही. हरकत नाही असं का म्हणालीस तू? अगं वहिनी, भाई निर्दोष सुटलाय. आपण कोर्टात सादर केलेले सगळेच पुरावे भाईला इनोसंट प्रूफ करायला पुरेसे होते. आणि भाईची निर्दोष सुटका झाली. बरं झालं हे. खरंच देवानं माझं घराणं ऐकलं. हे बरं, म्हणजे सगळी धावपळ मी केली आणि आभार देवाचं, म्हणजे मला काहीच शाबासकी नाही. नाही कशी सिद, सिदास तू माझे प्राणही मागितलेस ना, तरी सुद्धा द्यायला तयार आहे मी. नचिकेतवर आलेला केवढा मोठा कलंक तुझ्यामुळे दूर झाला. वहिनी तू पण ना, चल जाऊ दे. आणखीन एक सरप्राईज आहे. सरप्राईज? जस्ट अ मिनिट भाई. नचिकेत, नचिकेत भाई, बघ बहिणी, मी तुला सांगितलं होतं ना की मी एक दिवस भाईला परत घेऊन येईन. तुला नचिकेत कुठे भेटला आणि कसा भेटला? अशीच एक दिवस रस्त्यात गाठ पडली आमची आणि भाईने तो खरोखरच निर्दोष आहे असं पुन्हा पुन्हा मला सांगितलं आणि त्याला कोणीतरी या आरोपात अडकवलंय म्हणून म्हणाला तो. म्हणून मग मीही याला कन्व्हिन्स केलं पोलिसांसमोर जाऊन सगळं खरं खरं सांगायला आणि रिक्वेस्ट केली की कोर्टात हजर राहा म्हणून. आणि बघ ना, मग बाई सगळ्यांसमोर असं ताठ मनाने निर्दोष साबित झालाय. राधिका, आपल्या सुखाला लागलेलं ग्रहण आता सुटलंय. हो भाई, पण भाई इतके दिवस तुझ्या केस मागे लागलो होतो ना, म्हणून केतकीच्या बॉम्बडच्या घरी काय चाललंय याची साधी चौकशी सुद्धा केली नाही मी.
मी एक काम करतो, मी आजच जाऊन निखिलला भेटतो. सिद्धार्थ, नुसतं जाऊन भेटू नकोस. केतकीच्या डॅडना सांग, त्यांना कुठल्याही प्रकारची मदत लागली ना आपण नक्की करू म्हणून. अरे, दोन चार दिवसात आपलं सगळं सुरळीत होईल आणि मग त्यांना सांग आम्ही कुठल्याही प्रकारची मदत करू, त्या निखिललाही सांग. कळलं? डॅड, तुम्ही असे घाबरून जाऊ नका. मी आताच अण्णांना फोन करतो आणि खरं काय ते समजेल आपल्याला. अरे पण निखिल, तू अण्णांना फोन केलास तर त्यांना कळेल ना की आपण इथे राहतोय. डॅड आहो, पण ह्या गोष्टी पुढच्या पुढे आपण बघू ना, पण आधी कन्फर्म करणं गरजेचं आहे ना. मी करतो त्यांना फोन. हॅलो अण्णा. अण्णा, मी निखिल बोलतोय. हो, आम्ही इथे सगळे बरे आहोत. अण्णा, तुमच्याकडे काम होतं. मला सांगा, आपली जी चाळीतली जागा आहे त्यावर कधी तुम्ही लोन घेतलं होतं का? किती घेतलं होतं? नाही, म्हणजे साधारण किती कर्ज घेतलं होतं तुम्ही? असं नाही अण्णा, तुम्ही सांगा तर. 1,00,000? अण्णा हो, तुम्ही आम्हाला नाही का सांगायचं हे? अहो, डॅडनी नसतं का फेडलं ते? केव्हाच पैसे भरून टाकले असते. अहो, त्रास काय त्यात? तुम्ही परकी असल्यासारखे काय बोलता अण्णा? कुठूनही कळलं असेल, पण फक्त कन्फर्म करायचं होतं म्हणून मी फोन केला होता. ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही काळजी करू नका, आम्ही फेडू ते कर्ज. आणि हो, तुम्हालाही रीतसर नोटीस येईल, तेव्हा तुम्ही घाबरून जाऊ नका. हां बरं अण्णा, आता जरा खायचं आहे, मी नंतर तुम्हाला फोन करतो. ठेवतो मी आता. अण्णांनी कर्ज घेतलं होतं. आता आता काय? आता अण्णांनी कर्ज घेतलंय म्हटल्यावर आपल्याला ते फेडायलाच हवं. काम करा, माझ्या आजारपणासाठी जे पैसे साठवलेत तेच देऊन टाका. नो डॅड, अहो तुमचं ऑपरेशन ही आपली प्रायोरिटी आहे. हो आबा, आमच्या डोक्यावर तुमच्या आशीर्वादाचा हात असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही गौरी, पण त्याही पेक्षा आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर छप्पर असणं जास्ती महत्त्वाचं आहे. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.